तुम्ही एका नेत्याला गावात बोर्ड लावताय रोहित पवारांचं आमच्या गावात स्वागत आणि त्याच्या बाजूला लावताय की दुसऱ्या नेत्याला गावबंदी. लोक काय येडेत काय? रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेसंदर्भात काय कुत्र खातंय रोहित पवारच्या संघर्ष यात्रेला? मुळात संघर्ष यात्रा ही नावच चुकीचं आहे. त्यांना कुणी सल्ला दिला तो माणूस बिंडो काय? अरे रोहित पवारचा आणि त्या संघर्षाचा संबंध काय? सोन्याच्या बाळोत्यात जन्मलेला रोहित पवार त्याला संघर्षाची ओळख झाली का? उगाच काहीतरी विषय घ्यायचे आणि फिरायचे राज्यभर बोंबलत. कुणी रिस्पॉन्स दिला? अरे काळ कुत्रं त्या ह्याच्यात आलं नाही. सगळे कार्यकर्ते इकडं तिकडं काल कुठं चर्चा व्हायसाठी तर पोलिसांशी वाद घालता. काय पोलिसांशी वाद घालायचं कारण आहे तुमचं? किती मोर्चे इथं आले? अरे धनगरांचा 1 लाखाचा मोर्चा आला ना. कुणाशी चर्चा झाली? कुणाची धक्काबुक्की झाली? कुणाशी संघर्ष झाला का? नाही झाला. मग आम्हाला करता आला असता ना. अरे आम्ही मंत्री येतो त्यांना म्हणणं काय? येऊ आम्ही निवेदन करतो सभागृहात येऊन. ही सगळी परिस्थिती आहे. मराठा आरक्षणावर आज चर्चा होणार आहे. ओबीसी संदर्भात जर ओबीसीमधून मांडणार आहे, ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये, मराठा समाजाच्या बाबतीमध्ये पण मी भूमिका सभागृहात मांडणार. ओबीसी आरक्षणाचा विषय हे मराठा आरक्षणाचा विषय आहे. हे दोन्ही तिढा, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा तिढा, या अधिवेशनामध्ये सरकार सोडवेल का? काय वाटतंय बघा, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट मत आहे ओबीसी समाजाचं की ओबीसीमध्ये जे 27% आरक्षण आहे आणि त्यात परत बायफर्गेशन केलं भटके विमुक्त भटक्या जमाती, तर यामध्ये कोणालाही आरक्षण देता येणार नाही. नंबर एक, मराठा समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे आणि ते लवकरात लवकर दिलं पाहिजे. पण ते वेगळं, जसं देवेंद्र फडणवीससाहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळं SC BC आरक्षण दिलं होतं, त्या धर्तीवरती त्यांना आरक्षण द्यावं. त्या आरक्षणाला कुठल्याही ओबीसी कार्यकर्त्यांचा, जनतेचा, नेत्याचा विरोध नाही, कधीच नाही विरोध. परंतु महाराष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण झाला पाहिजे, आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण दिलं पाहिजे, असं जर सगळा जो संघर्ष महाराष्ट्रात चालू आहे तो योग्य नाही आहे. यामध्ये कायापाठीमागं मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसतं आहे. महाराष्ट्रातला गरीब मराठा समाज आहे, त्यांची भूमिका आम्ही पहिल्यापासून मांडतो ना. परंतु याचा अर्थ असा होत नाही ना की लोक म्हणतील त्या पद्धतीनंच व्हावं. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे जो जे घटनेत आहे त्या पद्धतीनं त्यांना द्यावं. आरक्षण देण्याला कुणाचाच विरोध नाही. मराठा आणि ओबीसी समाजाचं मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी या ठिकाणी राजकारण होतं असं वाटते का? नाही बघा, ओबीसी समाज हा गावगाड्यातला गरीब समाज आहे आणि तो राजकारणामध्ये इतका पुढारलेला नाही. ना झडपी कुठंतरी एखादी जागा मिळते, कुठंतरी पंचायत समितीची जागा मिळते, विधानसभेला संख्या फार कमी आहे. विदर्भातली परिस्थिती वेगळी, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती, कोकणातली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्यामुळं पहिल्यांदा आता ओबीसी समाज एकवट व्हायला लागला आहे. प्रत्येक ओबीसी समाजाला त्याच्यावरती ज्या पद्धतीनं अन्याय होतोय त्याची आता प्रत्येक गावगाड्यात 2 जर घरं असली तर त्यांना त्याची जाणीव व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं सगळे लोक आता एकत्रित होत आहेत. ओबीसीची खोड काढणं एवढा सोपा विषय राहिलेला नाही. पुढे ह्याचं परिणाम, दुर्गामी परिणाम होतील असं मला या सत्तेतील नेते व विरोधी पक्षातील नेते हे मराठा समाजाला आरक्षण, हे ओबीसी आरक्षणाला धक्का नाला लावता देण्याच्या रांगे, हे ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी करतायत. बघा, सत्तेतील नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही. आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला कुणबी सर्टिफिकेट वाटप चालू आहे. एका दिवसात तुम्ही कुणबी सर्टिफिकेट देताय? अरे दुसऱ्या बाजूला नंदीवाल्याचा पोरगा, डवऱ्याचा पोरगा, गोसाव्याचा पोरगा, साळ्यामाळ्याचा, तेल्याचा, कोष्ट्याचा पोरगा, धनगराचा पोरगा, काही लोकांच्याकडे जमिनी नाहीत, भटके लोकांच्याकडे त्याच्याकडे पुरावे नाहीत, त्याला 4-4 महिने चकरा मारावे लागतात, त्याला तुम्ही दाखलाच देत नाही, असा दुजाभाव राज्यामध्ये चालू आहे. पण लोक आता सगळी जागरूक झालेली आहेत. लोकांच्या एकदा कोर्टात तुम्ही गेला का ते लोक या विषयामध्ये सडेतोड उत्तर देतील. त्यामुळे सरकारकडे आपल्या माध्यमातून माझी मागणी अशी आहे की ओबीसीच्या बाबतीमध्ये सरकारनं त्यांची जी भूमिका आहे ती व्यवस्थितपणे घ्यावी. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारकडून सांगितलं जातं की आता आम्ही जोरदार त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, तर त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. त्याला विरोध कोणाचा असायचं कारण नाही. ना त्यांना ओबीसी नेत्यांचा विरोध आहे, ना कार्यकर्त्यांचा विरोध आहे, ना ओबीसी नागरिकांचा विरोध आहे. परंतु ओबीसी समाज आता पूर्णपणे महाराष्ट्रातला भयभीत आहे. कारणही तसं आहे ना, एखादी जिल्हा परिषदेची सीट मिळते, तुम्ही जर एखादं कुणबी सर्टिफिकेट एका जिल्हा परिषद गटात दिलं, गेलं ना ते राजकीय आरक्षण आमचं. पंचायत समितीमध्ये 1 सर्टिफिकेट गेलं, 1, 2, 3 द्यायची गरज नाही, तिथलं आमचं आरक्षण गेलं. गावात 1 सर्टिफिकेट गेलं, सरपंचपद गेलं, मग राहिलं काय ओबीसीच्या हातामध्ये? ओबीसीला हे माहीत आहे ना, सरकारला वाटतं की बाबा असं नाही, तशी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्यामुळं या बाबतीमध्ये सरकारनं गांभीर्यानं विषय घ्यावा आणि ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करावं. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही. कोणतं बोलू, आम्ही मराठा समाज अरे आम्ही विरोधात असायचं कारण काय? आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या. अरे पण आरक्षणापासून वंचित कुणी ठेवलं यांना? मराठा समाजाच्या जमिनी कुणी बळकावल्या?
त्या जमिनीमध्ये संस्था कोणी काढल्या, कारखाने कोणी काढले, सुदगिरण्या कोणी काढल्या, एज्युकेशन सोसायट्या कोणी काढल्या, त्या एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरी द्यायला परत 40-40 लाख मराठा समाजाच्या मुलांना कोणी मागितलं, ते 40 लाख द्यायला त्या मराठा समाजाच्या पोराच्या वडिलांनं परत जमीन घाण ठेवली, ती घाण जमीन सोडवता येत नाही म्हणून त्यानं परत आत्महत्या केली, हे कोणाच्यात घडलं? महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यामध्ये 90% आत्महत्या ही गरीब मराठा समाजात झाल्या, ह्याच्यावरती कुणी बोलत नाही. हे का झालं, कुणी केलं, कशासाठी केलं? जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये पवारांच्या नेतृत्वात किंवा पवारांच्या पाठिंब्यावरती सरकार येतं तेव्हा तेव्हा मराठा समाजाचं आरक्षण गेलं आहे. आणि तुम्ही ओरडताय देवेंद्र फडणवीसांच्या नावानं, बोमा मारताय. अरे देवेंद्र फडणवीसांनी इतकी मेहनत घेऊन दिलं, गायकवाड आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातला गरीब मराठा समाजाचा सर्वे केला, तो मागास आहे सिद्ध केलं, त्याला आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये टिकवलं. ज्या लोकांनी तुम्हाला आरक्षणच दिलं नाही त्या लोकांवरती तुम्ही कुणीच बोलत नाही, ना सभागृहात कोण बोलतं आहे, ना बाहेर कोण बोलतं आहे, असं चालत नाही. लोक आता सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवरती लोकांना सगळी माहिती कळते. पूर्वी 1-2 पेपर गावात येत होता, लोक 4 लोकच ती वाचत होती, आता तशी परिस्थिती नाही. भांगलणाऱ्या आमच्या ताईच्या हातात पण मोबाईल आहे, तिला पण कळतं आहे आता नागपूर हिवाळी अधिवेशनात काय सुरू आहे. गरीब मराठा समाजाचं नुकसान होणार आहे यामध्ये. आता तुम्हाला सगळ्यांना लोकांना वाटतं की बाबा आम्ही मराठा समाजासाठी काहीतरी करतोय, यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान हे मराठा समाजाचं आहे, दुसऱ्या समाजाचं नाही यामध्ये नुकसान. अरे तुम्ही ओबीसीतनं आरक्षण द्या म्हणताय, ओबीसी मुळात 27% आरक्षण, त्यातल्या 51 जमातीला वेगळं आरक्षण दिलं आहे. मराठा समाजाला 12% आरक्षण दिलं होतं, 16% दिलं, परत 12% आरक्षण दिलं, मग तुम्ही कसं बसणार त्यामध्ये? मराठा समाजाचं नुकसान आहे ना यामध्ये, ना मराठा समाजाचं भलं होणार आहे, ना ओबीसीचं भलं होणार आहे, नुसता वाद महाराष्ट्रामध्ये होणार. त्यामुळं मराठा समाजाच्या सुज्ञ लोकांनी या सगळ्या विषयावरती नीटपणे विचार करावा, नीटपणे सगळं चर्चा करावी, आणि मराठा समाजाचं भलं करायचं आहे का या विषयाचं राजकारण करायचं आहे हे सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे ना. मी ओबीसी समाजासंदर्भात आपली भूमिका आज स्पष्ट करणार आहे. दरम्यान आज मराठा आरक्षणासंदर्भात जरी चर्चा होत असली तर ओबीसींची ओबीसी आरक्षणासंदर्भातील जी माझी भूमिका आहे ती मी स्पष्टपणे सरकारपुढे मांडेल असं आश्वासन यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नागपूर.